रस्त्यामध्ये अचानक त्यांचे मित्र भेटले त्यांना. कोण भेटलं? बालमित्र भेटले. बर का पवार कराळे, कोण भेटलं? बालमित्र भेटला. बालमित्र जरूर भेटावा, बालमित्र भेटावा, पण कुठं भेटावा? हो टोपीवाले बाबा, बालमित्र भेटावा पण चार चौघात नाही, कुठं भेटावा? एकांतात भेटावा. चार चौघात भेटल्यानंतर काय अपमान करून सांगता येत नाही वैभव महाराज, तुमचा असो का आमचा असो, नाही का? बरोबर आहे का नाही कदम साहेब? बरोबर आहे का नाही? अरे बालमित्र जरूर भेटावा पण चार चौघात नाही महाराज. तुकोबाईचे बालमित्र भेटले. अरे गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, माझं रामायण डोक्यावर घेऊन हिंदुस्थान माझा जय घोष करतो. गोस्वामी तुलसीदासजी की जय, गोस्वामी तुलसीदासजी की जय, गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी माझ्या जन्मगावी गेलो तर माझ्या वयाचं बांधावर शेळ्या वळत असल्यानं मला विचारत, काय म्हणत? कधी आला रे तुळशा? काय म्हणते? कधी आला रे तुळशा? एवढा दर्जा खाली जातो. कोण भेटला बाबा? आता आमचे सरपंच आहेत पण त्यांचेही मित्र भेटू द्या, त्याला काय म्हणते? हा बरं झालं तुम्ही बालू तरी म्हणले. मी सांगत नाही का, मर जाओ नहीं जन्मभूमि के गाँव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाम. तुम्ही कितीही मोठा साहेब असा, तुम्ही यात्रेच्या निमित्ताने तुमच्या जन्मगावी जा महाराज. तुमच्या सोबत राहिलेलं लहानपणी तुमचा वर्ग मित्र तुम्हाला पाहून काय म्हणतो? अय साहेबा कधी आला रे? दे तंबाखूला चुना. काय म्हणते? एवढा दर्जा खाली जातो महाराज. तुकोबारायांचे बालमित्र भेटले. तुकोबारायांना जेहरी घातला आणि त्या बालमित्रांनी प्रश्न विचारला, म्हणले महाराज अरे काय मिळवलं जीवनामध्ये तुम्ही? दुकानदारीचं वाटोळं करून बसला, सावकारकी बुडाली, दुष्काळ पडला, पत्नी मरण पावली, तरी सुद्धा रोज तुमचं भजन बंद झालं नाही. अरे काय मिळवलं तुम्ही जीवनामध्ये? माझ्याकडे पहा म्हणे, अहो 100 एकर जमीन आहे, अर्धा एकरात वाडा आहे, गायीनं गोठा भरलेला आहे, सर्व वैभव माझ्या चरणाजवळ लोळते महाराज. मुलं सुना नातरुंड कोण म्हणतंय? बालमित्र. तो कोबराय म्हणले, दादा तुझं खूप चांगलंय, खूप चांगलंय, पण कधी तू विचार केला का? म्हणले कोणत्या गोष्टीचा? आतापर्यंत जे माझ्यासमोर तू सांगितलंस याच्यातलं शेवटच्या वेळी उपयोगाला काय येणार आहे का? हो येणार आहे उद्धव महाराज. नाही महाराज. तो कोबराय म्हणले, तुझं 100 एकर कुठं घेऊन बसलास? अरे 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घर सोन्याची कुणाची होती? केशवराव कुणाची होती? राहिलं का काही? हा अरे त्याच राहिलं नाही, तुझं काय घेऊन बसलास? मी सांगत नाही. सांगा ते कवडी Thank you.
महाराजाचं महाराज एवढी टाळकरी एवढी गुणजन मंडळी इथं उपस्थित आहेत. याचं कारण ही काळबा महाराजांची पुण्याई महाराज. नाहीतर एक टाळकरी भेटाय बघाय मिळत नाही, बरोबर का ना बाबा? सध्या परिसरामध्ये एवढे कार्यक्रम चालू आहेत. कालच आमच्या गुंडेवाडीचा सप्ताह झाला, 8 दिवस महाराज, हे शिवाजी महाराज, हे सरपंच, हे माऊली महाराज, 8 दिवस डोळ्याला डोळा नाही, तरी सुद्धा आज उपस्थित आहेत. हे काळबा महाराजांचं त्यांच्या केलेल्या कार्याची पावती महाराज, ही पावती आहे. विठ्ठल विठ्ठल झालं विठ्ठल 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 झालं. पांचाळ महाराज गेले काय? बरं आहे. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये हे आहे बरं का आता टिकून थोडंफार, दुसऱ्या क्षेत्रात नाही महाराज. एकच व्यासपीठ असं आहे इथं सर्वांना येण्याचं. इथं सर्व येऊन एकत्रित बसू शकतात, हे एकच व्यासपीठ असं आहे इथे. नाही तर बाकीच्या व्यासपीठावर बघा तुम्ही, भाजपचा कार्यकर्ता असल्यानंतर शिवसेनेचा येत नाही, शिवसेनेचा असल्यावर राष्ट्रवादीचा येत नाही, बरोबर आहे का नाही? पण सर्वांना एका व्यासपीठावर बसवण्याचं सामर्थ्य आजही एका व्यासपीठामध्ये. ते व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. आवाज आला, दमच नाही ना आमच्या, त्याच्यामुळे बसलाय. चला, आपलं काय चालू होतं बाबा? सिस्टीम वाले काय चालू होतं आपलं? कीर्तन कीर्तन. अरे 7 कोटी घरं राजा रावणाची सोन्याची घरं होती. कशाची घरं होती? सोन्याची. एवढी संपत्ती होती महाराज, पण नुसती संपत्ती नव्हती, संतती तशी दांडगी होती. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू होते. कुणाला? 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू राजा रावणाला. नशीब राजा रावण 2022 मध्ये नाही, आस्ता तर नांदेडची लोकसभा बिनविरोध झाली असती. नाही का? एवढी संपत्ती आहे तरी सुद्धा त्याचं काही केलं नाही. तुझं 100 एकर घेऊन बसलास, अरे कधी विचार केलास या गोष्टीचा? त्यानं सांगितलं महाराज, हा विचार नव्हता केला कधी महाराज, केला नव्हता विचार. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, राजा तुझ्यात आणि माझ्यात हा फरक आहे. कोणता फरक आहे महाराज? तुझं आतापर्यंतचं आयुष्य लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात गेलंय. कशाच्या? लक्ष्मीच्या. महाराज तुमचं? म्हणले माझं. माझं आयुष्य लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगण्यात गेले. हा मग काय करू आता? लक्ष्मीच्या रंगात रंगू नको, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रंगी रंगे Yeah.
हा जिवंत आहे. राहिला त्या कीर्ती जगा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. तुकोबाय म्हणता दादा, आज पर्यंत तुझ आयुष्य लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात गेलं आणि माझ आयुष्य चाललंय लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात. आता पहिला प्रश्न आहे, लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली आहे का? ऐकायला येते ना, लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली? अरे 14 रत्न निघाले महाराज, समुद्र मंथन झालं आणि समुद्रातून 14 रत्न निघाले, त्यातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. ऐका, लक्ष्मी बाहेर आली. आता जसा आमच्या गळ्यात हार घातला ना मोठा आमच्या केशवरावनं, तसा हार होता तिच्या हातात. कशासाठी? गळ्यात हार घालला, मोठाच्या मोठा हार आम्हाला हातात आहे लक्ष्मीच्या. आणि समुद्राच्या काठावर लाईन लागलेली होती रती महारतीची, लाईन लागलेली होती. प्रत्येकाला वाटायचं लक्ष्मीनं आपल्या गळ्यात माळ घालावी. लाईन मोठी होती आणि लाईन मधून लक्ष्मी निघाली माऊली महाराज. जेव्हा लक्ष्मी लाईन मधून निघाली तेव्हा लाईन मधले बळच माना खाली घालायचे. काय करायचे माऊली? बळच माना खाली घालायचे. आता बळच माना खाली घातल्याने लग्न जमतं का केशवराव? जमतंय? नाही जमत आता. आणि आता तर एवढं अवघड झालंय बाबा. आता पुरीला भाव आलाय कुणाला? आता बरेच नवर देव आहेत महाराज, वाट बघून बसलेत. वाट नशिबवान आहेत आम्ही. तुमचं झालंय का वैभव महाराज? झालं? एकदा झालं नाही, अवघडच आहे मग. नाही होईल, अजूनही चांगल्या मुलांना भाव आहेच. तुम्ही चांगलं राहा, चांगलं काम करा, तुमच्या माग अजूनही स्थळ येणार महाराज. आता रिकाम टेकड्या पोरांकडे कुणी बघाय तयार नाही, कितीही पैसा असून कितीही जमीन असो महाराज. आज मुलगा काय करतोय, निर्व्यसनी आहे का व्यसनी हे पाहिलेत महाराज लोक. आज इस्टेट बघ ना, आज विठ्ठल विठ्ठल समुद्राच्या काठावर लाईन लागलेली लक्ष्मी निघाली महाराज. लक्ष्मीचं पहिल्यांदा लक्ष गेलं देवाचा राजा इंद्राकडे. लक्ष्मीने विचार केला, देवाचा राजा आहे, याला माळ घालावी. माळ घालणार, पण लक्षात आलं कि ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती इंद्र सचिन महाराज? किती? देहाचे पुरंदर 14 जाती, अमृत पिणारे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जातात. विचार करा, 90 हन्नारे किती मरत असतील? गणितच नाही ना महाराज. चहा पिणारे शिवाजी महाराज, अमृत पिणारी 14 इंद्र मरतात. आणि म्हणून लक्ष्मीने विचार केला, याच्यासोबत लग्न करून किती वेळा कुंकू पुसत बसावं म्हणली, कॅन्सल केलं. कुणाला? इंद्राला. पुढे निघाली महान तपस्वी दुर्वास ऋषी महाराज. दुर्वास ऋषीच्या गळ्यात माळ घालणार. पुन्हा लक्ष्मीच्या लक्षात आलं, या बाबाचा अजून क्रोध शांत झाला नाही. म्हणजे कशाला उगा हातानं पायावर धोंडा बाबा, कशावर? बरोबर आहे का? इकडे समजून घ्या. दुर्वास ऋषीला कॅन्सल केलं. पुढे निघाली 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा
महान पराक्रमी शूरवीर परशुरामजी। परशुरामजीकडे बघितलं, लक्ष्मीने विचार केलं, अरे 21 वेळा निक्षत्र पृथ्वी करवण करणारा महान पराक्रमी आहे, याच्या गळ्यात माळ घालावी। माळ घालणार पण आमच्या सरपंच सरपंच एक जणांना सांगितलं, म्हणले यार कोणाच्या गळ्यात माळ घालिली, म्हणजे काय झालं? अगं यानं आपल्या बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडलं। कुणाचं? रेणुकेचं। बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडताय, विचार कर म्हणले, ही बायको जिवंत ठेवली का घरात? हा कशाला मुली हातानच, पुन्हा त्यालाही कॅन्सल केलं, पुढे निघाली। महादेवराव होते। कोण होते? महादेवराव। महादेव बडादेव सब देव नका बाबा, माळ घालावी म्हणली, पण लक्षात आलं ह्या बाबाचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, अंगात कपडा नाही, आणि हे जिथं राहतं तिथं उद्धव महाराज माणसं विनाकारण गर्दी करत। हे शिवराव कुठं राहते? त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशान शिवस्ती रुद्र करी। आणि म्हणून महादेवाला कॅन्सल केलं, पुढे निघाली। सत्य लोक ताब्यात आहे महाराज, ब्रह्मदेवाकडे बघितलं, लक्ष्मीने विचार केला, याच्या सत्यलोक ताब्यात आहे, माळ घालावी। पण माळ घालणार लक्ष्मीने विचार केला की याच्या सोबत आपल्याला नांदेडला जाता येत नाही, लातूरला जाता येत नाही, परभणीला जाता येत नाही, दीपावळीला माहेरला घेऊन चला म्हटलं तरी, कुठं पिक्चर बघाय म्हणलं तरी, का याच्याकडे कामच असं आहे महाराजाला? वेळच नाही कुणाला? ब्रह्मदेवाला। कारण रात्रंदिवस ब्रह्मदेवाचं काम चालू आहे। कोणतं? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडकेरे। ब्रह्मदेव जातीवंत कुंभार आहे महाराज। कोण आहे? कुंभार आहे। अरे तुम्ही आम्ही त्याच्या कारखान्यातले। कुणाच्या? ब्रह्मदेवाच्या। म्हणून कॅन्सल केलं त्याला। आणि जगाचा मालक लाईन मध्ये महाराज शेवटच्या कोपऱ्यामध्ये उभा होता। लक्ष्मीने भगवान विष्णूकडे बघितलं आणि लक्ष्मीने भगवंताचं स्वरूप बघितलं। लक्ष्मी पागल झाली महाराज, पागल झाली स्वरूप बघून। ते सौंदर्य बघितलं लक्ष्मीने, मी सांगत नाही। श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे, मदन पोटाला बापुडे। येर कुणीकडे? चंद्र इंद्र कुठं कुणकडे घातले म्हणे? ह तुम्हाला मला कळालं बस झालं। अरे भगवंताचं सौंदर्य बघितलं लक्ष्मीने महाराज पागल झाली आहे का? राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपनिया। किती सुंदर आहे बाबा ती। अरे ज्यानं तुम्हा आम्हाला बनवलंय, ही सृष्टी ज्याने बनवली, ही सृष्टी किती सुंदर आहे। वैशिष्टी मॉले किती सुंदर आहे, आहे का नाही सुंदर? अहो एक एक माणूस एवढं देख नाही, एवढं देख नाही की त्याच्याकडे बघितलं तर अर्धा तास महाराज नजर हटू वाटत नाही, एवढं सुंदर लोक आहेत, आहेत का नाही? आहेत का नाही? कुणी बनवलेत? त्यांनी बनवलेत। मग तो किती सुंदर असेल? इथं एका सारखं नाक आहे का कुणाचं? बघा एवढे माणसं आहेत, नाक तर एका एकमेका सारखं नाही, डोळे कान आहे का सारखं? किती सुंदर बनवलंय त्यानं, ती किती सुंदर असत महाराज। नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। पागल झाली आणि लक्ष्मी भगवंताच्या गळ्यात माळ घालणार। भगवंतांनी पाठ फिरवली, पुन्हा समोर आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा समोर आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा केशवराव पुन्हा लक्ष्मीनं। लक्ष्मीचं गणितच असं आहे महाराज, जिथं जायला पाहिजे तिथं जात नाही, नको तिथं गेल्याशिवाय
राहत नाही. जिथं खाणारे भरपूर तिथं खायला काही नसतं, जिथं खायला भरपूर असतं तिथं खाणारं कोणी नसतं. जिथं जायला पाहिजे होती तिथं जात नाही महाराज लक्ष्मी, ऐका. आणि भगवंताने सांगितलं, हे बघ म्हणे लक्ष्मी, तू कितीही प्रयत्न केला तुला अपेक्षित सुख मिळणार नाही, तुला माझ्या चरणाची सेवा करावी लागेल. कशाची? चरणाची सेवा ऐकली आणि लक्ष्मीच्या डोळ्याला आनंद असरू लागले. तिच्या भाग्याचं वर्णन माझ्या ज्ञानोबराईने केलं. माऊली काय म्हटले? मग सर्वस्वी करो नि सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या देवा पात्र झाली. माझा सांगण्याचा उद्देश, सगळं जग ज्या लक्ष्मी मध्ये सुख मानत महाराज, त्या लक्ष्मीला विचारा. ती लक्ष्मी म्हणते भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे. नवे नवे माऊली तुम्ही रोज म्हणता, सुख कुठं आहे? तुझे पायी सुख सर्व, तुझे पायी सुख सर्व. तुझे पायी सुख सर्व आहे. जिथं जिथं सर्व शब्द आला, जिथं जिथं सुख शब्द आला, तिथं तिथं सर्व शब्द आला. माऊली तुका म्हणे काही न मागो मानिकन, तुझे पायी सुख, तुका म्हणे माझे हिची सर्व सुख, तुझे पायी असं का सर्व सुख आहे भिवरेच्या तरी. जिथं जिथं सुख आला तिथं सर्व शब्द आला महाराज. आणि बरोबर आहे, एका इंद्रियामध्ये एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची ताकद आहे महाराज. गाणं असेल कानाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल डोळ्याला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलबी असेल कशाला सुख आहे? जिलबी असेल जिभेला सुख आहे, त्वचेला नाही महाराज. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरत करण्याची सुख ताकद आहे महाराज. पण एका वेळी सर्व इंद्रियाला सुखी करतो त्याचं नाव परमेश्वर आहे महाराज. विठ्ठल 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 आहे का. म्हणून रंगी रंगेरे श्री रंगे आणि काय भुललासी. इथं पतंग शब्द आलाय. रंगी रंगीरे श्रीरंग म्हणजे तुकोबा राय श्रीरंग नावाच्या माणसासोबत बोलतात असं नाही महाराज. श्री नाम लक्ष्मी आणि पुढे शब्द आहे रंगी. ऐका, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगली. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली आता कळालं आपल्याला. पाय लक्ष्मीच्या हाती. पुढे शब्द आहे महाराज पतंगे. केशवराव पतंग म्हणजे कोणता ते आपण घाबरू नका. आपण आकाशामध्ये उडवतो तो पतंग नाही महाराज. जो दिव्यावर झेप घेतो त्या किड्याचं नाव काय आहे? पतंग आहे. पतंग दीप्ती किडा आहे का नाही? एकंदरीत पाच विषय आहेत आणि एका एका विषयाने एका एकाचा नाश आहे महाराज. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि एका एका विषयाने एका एकाचा नाश आहे. कुणाकुणात आहे का? शब्द येतो मृगबिंदीला.